या महिन्यामध्ये संघटनात्मक फेरबदली आहेत। साधारण 15 मे पर्यंत जिल्हाध्यक्ष या पदाच्या निवडणुका म्हणजे नियुक्त्या होतील। आमचे निरीक्षक त्या पद्धतीने प्रत्येक 75 जिल्ह्यामध्ये प्रवास करतात। साधारण 15 मे ते 20 मे च्या आत नियुक्त्या होतील जिल्हाध्यक्षाच्या। 20 मे ते 10 जूनच्या मध्ये आमचे 705 तालुके आहेत, 705 मंडळ तालुके आहेत, ज्या आम्ही संघटनात्मक तालुके म्हणतो, त्याच्याही नियुक्त्या होणार आहेत। लवकरच 288 विधानसभेचे निवडणूक प्रमुख ठरले जाणार आहेत। 288 विधानसभामध्ये भाजप शिवसेना युतीचा समन्वय राहावा याकरता आम्ही मोठ्या प्रमाणावर तशी योजना करतो आहे। 288 विधानसभेमध्ये आमचे निवडणूक प्रमुख हे ज्या ठिकाणी शिवसेना आहे त्यांचा समन्वय करणे, ज्या ठिकाणी भाजप आहे त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला पुढच्या काळामध्ये निवडून आणण्याकरता काय काय बाबीचं त्या ठिकाणी योजना कराव्या लागतील त्या योजना आम्ही करतो आहे। मोठ्या प्रमाणावर या महिन्यामध्ये मोठ्या नियुक्त्या आहेत, त्यामुळे लातूर क्रमांक 1 वरच राहणार आहे, त्याची काळजी फार करू नका। आणि जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार अधिकार मुख्यमंत्र्याचा आहे तो अधिकार जेव्हा वापरतील तेव्हा नक्कीच लातूर मागे राहणार नाही असं दिसत आहे।